विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी अनिल पाटील चॅनलवर नवीन असल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा व शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थी सिलेक्ट करा आज आपण या व्हिडिओमध्ये सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीबाबत माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो राज्यात दुसऱ्या टप्प्यात बंपर भरती होणार आहे तर दोन हजार बावीस दोन हजार बावीस प्लस दोन हजार तेवीस या वर्षातील जी काही रिक्त पदे आहेत तर ही रिक्त पदे भरायचे आहेत मित्रांनो आणि लवकरच आता या भरतीला सुरुवात होणार आहे त्याविषयीच अपडेट आलेली आहे सर्व सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा भारती प्रकाशन पुणे यांचं नवीन पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे एकशे एक प्लस जम्बो पोलीस भरती विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक एक नंबर आहे तर स्मार्टबुक आहे प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण तसेच प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह मित्रांनो यामध्ये तुम्हाला अनेक प्रश्नपत्रिका पाहायला मिळणार आहेत आणि स्पष्टीकरणासह संपूर्ण प्रश्न या पुस्तकमध्ये दिलेले आहेत तर हे साधं बुक नाही स्मार्टबुक आहे बघा लेटेस्ट जुलै दोन हजार तेवीसमध्ये झालेले पोलीस एस आर पी एफ शिपाई पेपर तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहेत एप्रिल मे दोन हजार तेवीसमध्ये झालेले पोलीस शिपाई सर्व पेपर तसेच मित्रांनो चालकचे पेपर एस आर पी एफ सर्व सर्व प्रश्न तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहेत तर बघा राज्यात दुसऱ्या टप्प्यात बंपर भरतीला सुरुवात होणार आहे त्यामुळे पुस्तक तुम्ही घेऊन टाका आणि अभ्यास जोराने करा अभ्यास जोराने करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल चला मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो बघा मित्रांनो रिक्त पदांची माहिती मागवली जात आहे हे बघा एस आर पी एफ असो पोलीस शिपाई चालक सर्व रिक्तपदांची माहिती जी आहे ती माहिती मागवली जात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बैठकी पार पडत आहेत यासाठी बैठकी घेतल्या जात आहेत हे बघा महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आता जी काही पोलीस भरती होणार आहे दुसऱ्या टप्प्यात तर यामध्ये बँड्समॅनचे पण पदे असणार आहेत बघा बँड्समॅनचे पण पदे असणार आहेत त्यामुळे त्यामुळे जागा ज्या आहेत जागा खूप असणार आहेत जागा या जास्त असणार आहेत पोलीस भरतीसाठी जागा जास्त असणार आहेत एक ही चांगली अपडेट आहे आपल्यासाठी कारण बघा ना तुम्ही आ, शिपाई पोलीस शिपाई चालक तसेच मित्रांनो एस आर पी एफ आणि बँड्समॅन ओके बँड्समॅन तर हे चार घटक आहेत हे चार घटक आहेत यामुळे सर्व घटकातील जरी रिक्तपदांची संख्या आपण बघितली तर खूप जास्त आहे जवळपास मित्रांनो मी तुम्हाला सांगून देतो वीस हजार वीस हजार पदाची मित्रांनो वीस हजार पदांची जाहिरात येणार आहे आलं लक्षात वीस हजार पदांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि दिवाळीपर्यंत नियोजन आहे लवकरच याबाबत आपल्याला ऑफिशियल अपडेट पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला एक गोष्ट मी अजून सांगतो सर्व आकृतिबंधास मान्यता दिलेली आहे मित्रांनो आणि रिक्त पदाची जी काही माहिती आहे ती जोराने मागवली जात आहे म्हणजे जोराने का म्हणत आहे काम, काम चालू आहे फास्ट काम चालू आहे आणि सर्व माहिती मागवली जात आहे आता ही सर्व माहिती का मागवली जाते जेव्हा जाहिरात प्रसिद्ध केली जाते मित्रांनो तेव्हाच हे सर्व रिक्तपदांची माहिती मागवली जात आहे रिटायरमेंट असो वगैरे ते सर्व गोष्टी बघितल्यानंतर मग आपल्याला एक कच्चा नमुना पाहायला मिळणार आहे एक नमुना पाहायला मिळणार आहे तो जो नमुना असेल मित्रांनो त्यामध्ये आपल्याला रिक्तपदांची माहिती मिळणार आहे ॲक्च्युली ती खरी नसणार परंतु सर्व ते एक अंदाजित करून ती माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर त्यानंतर ऑफिशियल जाहिरात ऑफिशियल जाहिरात जी आहे ती आपल्याला वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे ऑफिशियल जाहिरात वेबसाईटवरती बघायला मिळणार आहे आता पहा परीक्षा पद्धत मित्रांनो वेळी ज्या काही परीक्षा होत होत्या तर आता पूर्णपणे परीक्षा बदल झालेला आहे परीक्षा बदल झालेला आहे आणि तुम्हाला माहीतच आहे परीक्षा आता नवीन पद्धतीने परीक्षा होत आहेत त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे टी सी एस टी सी एस आणि आय बी पी एस आय बी पी एस तर अशा नामांकित कंपन्या परीक्षा घेत आहेत मित्रांनो आता बघा वनरक्षक वनरक्षकची परीक्षा झाली तसेच तलाठीची परीक्षा झाली झेड पी आणि आरोग्याची बाकी आहे ते पण होणार आहे वेळापत्रक आलेलं आहे बघा आता वनरक्षक आणि तलाठीचा पेपर झालेला आहे परीक्षा झालेला आहे मित्रांनो टी सी एस आय बी पी एसकडून परीक्षा घेण्यात आल्या आणि तुम्हाला माहीतच आहे परीक्षेमध्ये तरीही गैरप्रकार समोर आलेला आहे कॉपी बहादर तरी पण आपल्याला दिसलेला आहे परीक्षेमध्ये सो आता एवढ्या नामांकित कंपन्या सांगतात तर असा प्रकार व्हायला नको पाहिजे होता कारण बघा ना फीज जरी आपण बघितली तर फी आहे मित्रांनो एक हजार ओपनसाठी एक हजार रुपये फी आहे बघा आणि आरक्षण न्याय उमेदवारांसाठी नऊशे रुपये फी आहे तर एवढी फी आकारली जाते मग असा प्रकार होता कामा नये हे सर्व गोष्टी कंपनीने बघितले पाहिजे आणि आता बघा त्यांनी तर पूर्ण नियोजन केलेलंच असतं परंतु तरीही जे काही कॉपी बहातदार आहेत किंवा पेपर फोडणारे असतात ते करतातच मित्रांनो काही ना काही गोड ते करतातच सो त्यांच्यावर गुन्हा पण दाखल होतो गुन्हा पण दाखल त्यांच्यावर ते होतो मित्रांनो त्यामुळे जास्त काही यामध्ये आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही ओके सांगण्याचं बाब एकच आहे की परीक्षा पद्धत परीक्षा पद्धत पूर्णपणे चेंजेस आहे त्यामुळे तुम्हाला तुम्हाला मित्रांनो जो काही अभ्यास आहे आता जो काही अभ्यास आहे अभ्यास तुम्हाला पूर्णपणे नवीन पद्धतीचा करावा लागणार आहे सांगताना येत मित्रांनो तुमची परीक्षा टी सी एस पण घेऊ शकते आता पोलिसभरती टी सी एस पण घेऊ शकते सांगता येत नाही कारण ऑनलाईनचा जमाना आलेला आहे ऑनलाईन परीक्षा होत आहेत त्यामुळे टी सी एस परीक्षा घेऊ शकते असं वाटत आहे याबाबत निर्णय नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही हे मी तुम्हाला माझ्या माहितीनुसार सांगत आहे असं होऊ शकतं असं मी तुम्हाला सांगत आहे आलं लक्षात सो जास्तीत जास्त तयारी करा आता बघा पोलीस भरतीमध्ये मित्रांनो एक मिनटं पोलीस भरतीमध्ये आता खूप जणांचं ग्राउंड कमी आहे खूप जणांचं जास्त आहे आता ग्राउंडविषयी आपण माहिती बघू मित्रांनो ग्राउंडचं कसं आहे एक मिनटं हां तर ग्राउंडचं कसं आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला माहितीचं आहे सोळाशे मीटर पुरुष उमेदवारांचं आहे शंभर मीटर आणि गोडा महिला उमेदवारांचं कसं आहे आठशे त्यानंतर सेम आहे शंभर आणि गोडा अल लक्षात सो असं हे ग्राउंड आहे तर आत्ता पहिले काय होणार दुसऱ्या टप्प्यातील पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे मग पहिले काय होणार आहे आधी ग्राउंड होईल का आधी ग्राउंड होईल का परीक्षा होईल मित्रांनो माझ्या माहितीनुसार अगोदर परीक्षा होऊ शकते जरी ऑनलाईन परीक्षा घ्यायचं ठरलं तर तुमची परीक्षा अगोदर होईल ऑनलाईन पद्धतीने परीक्षा अगोदर होईल असं दिसून येत आहे आलं लक्षात लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला मित्रांनो बघा आता ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे स्क्रीनवरती तुम्हाला बघा आता हे समजून घ्या इथे कॅम्प्युटर आहे हे बोर्ड आहे ओके हे मी तुम्हाला समजून सांगते हे त्याचं कीबोर्ड आहे समजून घ्या आत्ता मित्रांनो इथे तुम्हाला बघा काय दिलेलं असतं इथे तुम्हाला आत्ता परीक्षा पद्धत अतिशय चांगली आहे माझ्या माहितीनुसार ही पद्धत चांगली आहे मला आवडलेली आहे बघा इथे काय असतं कॉलम दिलेलं असतात एक दोन तीन चार तर मराठी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर त्यानंतर सामान्य चालू घडामोडी बुद्धिमत्ता आता बघा जे समजून घ्या आता मराठीसाठी पंचवीस प्रश्न विचारले जात आहेत इंग्लिश ग्रामरसाठी पंचवीस त्यानंतर चालू घडामोडीसाठी पंचवीस बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस प्रश्न तर बघा मित्रांनो आता आपल्याला पहिले काय होत होतं आपल्याला जो काही प्रश्नपत्रिका मिळत होती ऑफलाईन पद्धतीने त्यामध्ये पूर्ण प्रश्न असे मिक्स होते मित्रांनो आला लक्षात हे पूर्ण कॉलममध्ये आहेत बघा इथे तुम्ही तुम्हाला वाटलं तर अगोदर तुम्ही बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडू शकता वाटलं तर नंतरून लगेच तुम्ही इंग्लिश ग्रामरचे सोडू शकता वाटलं तर तुम्ही पहिले चालू घडामोडी सोडू शकता मराठी लास्टमध्ये सोडू शकता तर तुम्हाला पटेल त्या पद्धतीने तुम्ही परीक्षा देऊ शकता बघा तर ही एक चांगली पद्धत आहे परीक्षेमध्ये टी सी एस टी सी एस आय व्ही पी एस ज्या कंपन्या आहेत तर या कंपनीमध्ये ही चांगली पद्धत आहे जी मला आवडलेली आहे आणि या माध्यमातून अशाच पद्धतीने परीक्षा होत आहे मित्रांनो वनरक्षक तलासाठी हाच क्रायटेरिया होता परीक्षेचा सो मित्रांनो तुम्हाला आता जास्तीत जास्त अभ्यास कशावरती करायचा मी तुम्हाला सांगून देतो जास्त हार्डली प्रश्न जे आहेत मित्रांनो ते जातात उमेदवारांना अंकगणितसाठी आत्ता अंकगणित मी तुम्हाला का सांगत आहे हार्ड कारण काही उमेदवारांना हा विषय जास्त हार्ड जातो काही उमेदवारांना सोपं जातं पण काहींना हे हार्ड जातं बुद्धिमत्ता पण काही एवढं हे नाही मराठी ग्रामर तर पूर्णपणे सोपे आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित ते एक वेळेस तुम्ही समजून घेत चला मराठी ग्रामर तर मग तुम्हाला ते पूर्णपणे समजतं इंग्लिश ग्रामर आता मराठी उमेदवार आहेत तर इंग्लिश ग्रामर थोडं हार्ड जात असेल उमेदवारांना पण ते पण तुम्ही जर एक वेळेस समजून घेतलं तर तुम्हाला ते पण सोपं जाणार आहे सो मित्रांनो हा व्हिडिओ मी यासाठीच बनवलेला आहे की दुसरा जो टप्पा आहे पोलीस भरती दुसरा टप्पा तर जवळपास वीस हजार पदांची मित्रांनो जाहिरात येणार आहे दिवाळीपर्यंत जाहिरात पाहायला मिळू शकते आणि जवळपास मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात पण होऊन जाईल तेव्हाच आलं लक्षात त्यामुळे तुमची तयारी आता सुरू असेल तयारी तुमची सुरू असेल बघा आता हे तयारी सुरू का म्हणत आहे मी अनेक जणांची तयारी सुरू झालेली आहे अकॅडमीमध्ये सर्व प्रवेश उमेदवारांनी घेतलेले आहेत त्यानुसार अभ्यास करत आहे रोज डेली ग्राउंडची तयारी करत आहेत आता जे रोज डेली ग्राउंडची तयारी करतात अभ्यास करतात तेच पोलीस होतात तेच पोलीस होतात कारण जेव्हा जाहिरात आली तेव्हा अभ्यास करू हॉल हॉलटिकीट आलं तेव्हाच ग्राउंडची तयारी करू असे जे टाईमपासवाले आहेत त्यांचं काहीच होणार नाही आणि तुम्ही जरी टाईमपासवाले असाल बघा मी तुम्हाला तोंडावरती सांगत आहे मित्रांनो बघा कारण जे टाईमपासवाले तुम्ही जरी टाईमपासवाले असाल तर तुम्ही पोलीस भरती करू नका मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो कारण तुमचाच वेळ इथे जाणार आहे तुमचाच टाईम जात आहे त्यामुळे हा नान सोडून द्या मग तुम्ही बरोबर आहे की नाही मित्रांनो कारण तुम्हाला आतापासूनच तयारीला लागावं लागेल जरी तुम्हाला पोलीस बनायचं आहे खरोखर तुम्हाला मेहनत घ्यायची आहे अभ्यास चांगला करायचा आहे तर तुम्हाला या सर्व गोष्टी कराव्याच लागणार आहेत सो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती बघितलेली आहे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा चला मित्रांनो आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसोबत धन्यवाद